नमस्कार, आज कीर्तीस किचनमध्ये बनवतो आहे आपण मसाल्याचे वांगे। तर मी इथे एक पाव वांगे घेतलेले आहे आणि त्याला असे मधातून दोन चिरा दिलेले आहे। आणि जेव्हा आपण मसाल्याचे वांगे किंवा कुठली पण वांग्याची भाजी करतो तेव्हा रात्रीच फ्रीजमधून वांगे बाहेर काढून ठेवायचे, म्हणजे ते लवकर शिजतात। तर याचा मसाला बनवूया। कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकलेला आहे 3-4 चमचे आणि धनेजिरे पूड। हे चांगलं भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यावर इथे आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे लागणार आहे, ते मी बारीक चिरून घेणार आहे। अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर एवढं लागणार आहे आपल्याला। हे छान परतून घ्यायचं तेलावर, जसं मी परतवत आहे खोबरं आणि धनेजिरे पूड। आता पुढे मी आपला कांदा चिरलेला, मिरच्या, अद्रक, कोथिंबीर हे सगळं टाकणार आहे आणि हे पण चांगलं परतवून घ्यायचं तेलावर, चांगलं तेल सुटेपर्यंत। तर हे सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आणि भाजलेले शेंगदाणे ॲड करायचे नंतर, हे सगळं चांगलं परतलं गेल्यावर। शेंगदाणे मी इथे तरी अर्धी वाटी वापरलेले आहे। मसाल्याच्या वांग्यामध्ये शेंगदाण्याचा फ्लेवर खूप छान लागतो। तर इथे आपलं सगळं परतवून झालेलं आहे आणि आता हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढून घेऊ। आणि याच्यामध्ये एक चमचा, अर्धा चमचा मी बेसन वापरलेला आहे। हे सगळं बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये। आपला मसाला पूर्ण तयार झाला आहे। आता सगळं एका प्लेटमध्ये काढलं मी, त्याच्यामध्ये तिखट हळद टाकलेलं आहे। तिखट तुम्हाला जेवढं लागेल तेवढं वापरायचं आणि गरम मसाला टाकायचा। गरम मसाला इथे आवश्यक आहे टाकणं, कारण की आपण मसाला वांगं बनवतो आहे। आणि मीठ टाकायचं याच पॉईंटला। नंतर इथे पुन्हा मी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हा सगळा मसाला छान मिक्स करायचा जसं मी करत आहे आणि आता एक एक वांगं आपण भरणार आहे। तर मधात चिरा केलेलं वांगं आपण या प्रकारे मसाला चांगला दाबून भरायचा, तरच फ्लेवर येतो। तर याप्रमाणे तुम्ही पण मसाला भरायचा आहे। खूप सोपी रेसिपी आहे ही। आणि याप्रमाणे आपण वांगे सगळे भरून घेणार आहोत। आता पुढची प्रोसेस सुरू करू। एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, हळद पूड टाकलेली आहे आणि सगळे वांगे टाकायचे जे आपण मसाला टाकून भरलेले होते। ज्याप्रमाणे मी टाकत आहे असे सगळे वांगे टाकायचे। गॅस मात्र मिडियमवर पाहिजे, मिडियम टू हायवर चालू शकतो या पॉईंटला। आणि जेव्हा आपण सगळे वांगे मिक्स करू तेव्हा मात्र तो गॅस तुम्ही मिडियमवर करा। आता सगळे वांगे टाकून घेतलेले आहे आणि ते परतलेले आहे। हे वांगे छान डाग पडेपर्यंत परतायचे, जसे मी परतत आहे। बघू शकता आपल्या वांग्यांना छान डाग पडलेले आहे आणि छान तेल सुटलेलं आहे। आणि या पॉईंटला मंद आचेवर वांगे आपले शिजू द्यायचे। नंतर सुरींनी चेक करायचे 2-3 मिनिटांनी। आणि 70-80% आपले वांगे शिजायला हवे या पॉईंटला। नंतर मी जो आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला होता, जे मसाल्याचं पाणी उरलं होतं ते मी गरम करून याच्यात टाकलेलं आहे या पॉईंटला। 70-80% वांगे आपले शिजल्यावर तर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा वेट अँड वॉच करायचं आहे। पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे। 5-6 मिनटानंतर पुन्हा आपण ओपन करून बघायचं। आपले वांगे छान शिजलेले दिसत आहेत, पूर्ण तर्री आली आहे वरती। खोबऱ्याला तेल सुटलेलं आहे, आपण खोबरं वापरलेलं होतं, शेंगदाणे वापरलेले होते। तर आपले वांगे छान शिजलेले दिसत आहेत। पुन्हा चेक करायचं सुरींनी वांगे शिजले आहेत की नाही। मी चेक करते आहे तर आपले वांगे पूर्णतः शिजलेले आहे, सुरी इझिली जात आहे। तर आपले मसाल्याचे वांगे रेडी आहे। हे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।